नमस्कार मी हर्षाली आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे हेमॅटोलॉजी एबीसीडी आणि यावर चर्चा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर विजय रमणन डॉक्टर स्वागत आहे नमस्कार डॉक्टर विजय रमणन हे क्लिनिकल हॅमोटॉलॉजीचे हेमऑनकोलॉजी बोन मॅरो ट्रान्सप्लांट क्षेत्रामधील पहिले डी एम आहेत जे महाराष्ट्रातील पहिले पात्र डॉक्टर आहेत त्यांनी बी जे मेडिकल कॉलेज पुणे येथून एम बी बी एस पूर्ण केलं खेड्यांमधील आरोग्यसेवा समस्यांबद्दल खोल माहिती मिळवण्यासाठी त्यांनी अठरा महिने ग्रामीण भागात सेवा केली मग त्यांनी एम डी पूर्ण करून पुणे विद्यापीठात पहिलं स्थान पटकावलं आणि नंतर ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर येथे क्लिनिकल स्टेम सेल आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या अधिक रुग्णांना सेवा दिली आहे काही थॅलेसेमिया आणि हिमोफिलियाच्या मदत गटांचे प्रमुख ते आहेत पंधरा हजारांहून अधिक थॅलेसेमिया ल्युकेमिया रक्तातले विकार असलेल्या रुग्णांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतले आहेत डॉक्टर विजय रमणन यांनी शोधून काढलेला थॅलेसेमिया लुकलेमियावरील नवीन उपचारांचा फायदा एम व्ही आर फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंना दिला जातो डॉक्टर विजय रमणन यांची अनेक आंतरराष्ट्रीय सादरीकरणे पेपर्स आणि प्रकरणे पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली गेले आहेत त्यांना महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट सल्लागार हेमॅटॉलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियनसाठी दोन हजार सतराचा राष्ट्रीय गुणवत्ता उत्कृष्टता पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे आणि त्याचबरोबर विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे चला तर मग विषयाला सुरुवात करूयात तर डॉक्टर सगळ्यात पहिला प्रश्न अर्थात ब्लड कॅन्सरचे जे रुग्ण आहेत ते दिवसेंदिवस वाढत चालले आहेत तर ब्लड कॅन्सर हा नेमका का वाढत चाललेला आहे त्याचे मुख्य बरेचसे कारण आहेत एक तर आपली लोकसंख्या वाढत चालली आहे त्याबरोबर आपलं जेवण जो आहे तो बदलत चाललं आहे आपण जेवणाला जास्त बाब द्यायला लागलो जीवनाला कमी द्यायला लागलोय आपल्या जीवनामध्ये जेवणामध्ये जीवना प्रोसेस्ड फूड म्हणजे आपण सगळंच तळलेलं सगळंच पाकिटातलं खायला लागले आपली झोप कमी व्हायला लागली आपण मोबाईल जास्त बघायला लागलो त्याच्यातनं जे निळं ब्लू लाईट जे येते आपल्याला पांढरी लाईट पांढरी स्क्रीन वाटते पण ती असते ब्लू लाईट त्याच्यामुळे शरीरामध्ये मिलेटोनिन नावाचा हॉर्मोन कमी होते त्याच्यामुळे झोप कमी होते आणि त्याबरोबर कॅन्सर वाढत चालले त्याबरोबरच आपले शेतातले शेतकरी शेतात। राऊंडअप लाईफऑसेट नावाचे बरेचसे कीटकनाशक वापरायला लागले त्यांनी कॅन्सर वाढायला लागले आपले दुधामध्ये पण जे चेंजेस झालेत त्याबरोबरच प्रोटी प्लास्टिकचा वापर वाढला आहे त्याच्यातनं पण केमिकल्स निघायला लागलेत फळं आपल्याला एकदम हेल्दी वाटतात पण लक्षात ठेवा प्रत्येक चांगली गोष्ट पण मॉडरेशनमध्ये घ्यायला पाहिजे तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की जे आपण लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे बरेचसे रिसर्च पण झालेले आहेत चायनामध्ये रिसर्च झाले तर चायना स्टडी म्हणून पब्लिश पण झालेली ज्याच्यात दाखवले की जास्त दूध घेतलं केसीन नावाचं प्रोटीन त्याच्यातलं जास्त घेतलं की कॅन्सरचं प्रमाण वाढत जातो तर एकंदरीत जिथे जिथे पैसा आला तिथे तिथे कॅन्सर पण वाढला चायनामध्ये तसंच आपल्या देशामध्ये पण जिथे जिथे डेव्हलपमेंट जास्त झाली तिथे तिथे शहरामध्ये कॅन्सर वाढत चालले आणि रुरल एरियामध्ये जो वाढतोय तो कीटकनाशकामुळे वाढतो शेतकरी शेतात मारतो कीटकनाशक आणि त्याला वाटतं उत्पादन वाढेल पण शेवटचा जो उत्पादन राहतो जो विकला नाही जात जो सर्वात खराब असतो किंवा खराबच्या जवळ असतं त्याच्यात सर्वात जास्त कीटकनाशक मारले जातात आणि तेच ते त्याची फॅमिली खाते आणि त्याच्यामुळे जिथे जिथे शेती जास्त आहे तिथे ते कॅन्सर जास्त आहे बरोबर आणि मग या संदर्भातील डेटा रजिस्ट्री उपलब्ध आहे का तर दोन हजार वीसमध्ये ग्लोबोकॅन नावाच्या ह्या एक एक संस्था आहे त्यांनी पे पेपर पब्लिश केला टोटल ट्वेंटी ट्वेंटीचा पब्लिश केलं त्याच्यात त्यांनी दाखवलं की दरवर्षी अंदाजे दोन कोटी पेशंट नवीन कॅन्सरचे जगात ॲड होत चाललेत लेडीजमध्ये ब्रेस्ट कॅन्सर स्तनाचा कॅन्सर खूप वाढत चालले ल्युकिमियाचा कॅन्सर कदाचित एक टक्का वगैरे असेल पण मृत्यू त्याच्यातले अंदाजे त्या त्या पेशंटने पूर्ण पेशंटमधल्या अंदाजे एक कोटी मृत्यूला पावतात तर त्याच्यातले अंदाजे तीन टक्के लुकिम्याचे असतात तर एकंदरीत लुक जरी दरवर्षी कमी प्रमाण असेल पण त्याच्यातले अंदाजे बरेचसे पेशंट दगवतात कारण त्याला ट्रीटमेंट व्यवस्थित नसते किंवा असली तरी ते परत परत येत राहतात ओके डॉक्टर बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे एक्झॅक्टली काय असतं मूळ पेशी प्रत्यारोपण एक प्रकारे आ, एक प्रकारची सर्जरी आहे ज्याच्यात म्हणजे लोकांना वाटतं ट्रान्सप्लांट म्हणजे कोणाच तरी हाडामधलं बोनमॅरो काढून दुसऱ्याच्या हाडामध्ये बसवणार तसं नाही आजकाल मूळ पेशी प्रत्यारोपण रक्तामध्ये रक्तामधनं पण केलं जातं त्याच्यातले विशिष्ट दोन प्रकार आहेत एकला ऑटोलोगस म्हणतो ज्याच्यात पेशंट स्वतःचा डोनर असतो आणि ॲलोजेनिक ज्याच्यात डोनर वेगळा असतो जसं किडनी किडनी ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट तसाच असेल तर त्याला ॲलोजेनिक म्हणतो आता ह्याच्यात काय असतं मूळ पेशी आम्ही काय करतो नॉर्मली एक ग्रोथ फॅक्टर पांढरे पेशीचा गट असतो जो आम्ही वाढवण्यासाठी इंजेक्शन देतो ग्रोथ फॅक्टर दिल्यावर पाचवे सहावे दिवशी शर रक्तामध्येच ते मूळ पेशी येतात त्याला आम्ही कलेक्ट करतो कलेक्ट करून प्रिझर्व पण करतो त्याबरोबरच ते कलेक्ट केल्यानंतर पेशंटला किमोथेरपी दिली जाते आणि ते पेशंटला पेशी परत केले जातात आता ह्या पूर्ण प्रक्रिया कशाला केली जाते कारण ह्या प्रक्रियेमुळे पेशंट बरा होऊ शकतो किंवा त्याचा आजार कंट्रोलमध्ये येऊ शकतं ऑटोलॉगस मायलोमा लिम्फोमा अशा नावाचे बरेचसे कॅन्सर आहे ज्याच्यात तो कंट्रोल uh, जास्त वा, वेळ वाढवू शकतं किंवा त्याला पूर्णपणे बरा करू शकतो ॲलोजेनिक जो आहे तो आम्ही नॉर्मल थॅलेसिमिया थॅलेसिमिया मेजर नावाचा आजार आहे जो कॅन्सर नाही आहे पण खूप आपल्या देशात अंदाजे चार ते पाच लाख मुलं आहेत ज्यांना दर महिन्याला एक ते दोन वेळा रक्त लावावं लागतं तसे त्या गोष्टीला क्युअर करण्यासाठी हा ॲलोजेनिक ट्रान्सप्लांट असतं एप्लास्टिक अनिमिया नावाचा अजून एक आजार आहे जो कॅन्सर नाही आहे पण खूप वाढत चाललं कीटकनाशकामुळे तर त्यांच्या पण त्या पेशंटला पण क्युअर करण्यासाठी ॲलोजेनिक ट्रान्सप्लांट हे केलं जातं एकंदरीत ह्या पूर्ण प्रक्रियेत मूळ पेशी घेणे आणि पेशंटचे जे वाईट पेशी त्यांना मारून टाकणे परत पेशी बसवणे हीच प्रक्रियेला ह्या प्रक्रियेला मूळ पेशी प्रत्यारोपण म्हणतात ओके okay. डॉक्टर विजय या प्रत्यारोपणाचे या ट्रान्सप्लांटचे काही प्रकार आहेत का ॲलोजेनिक आणि ऑटोलॉगस असं जसं म्हणलं दोन प्रकार आहेत ॲलोजेनिकमध्ये डोनर असतो डोनर तुमच्या फॅमिलीमध्ये असू शकतो आम्ही पेशीचा गट बघतो ज्याला एच एल ए म्हणतात तर ते जर ते दोन्ही मॅच होत असतील फुल मॅच तर दहा गट असतात दहाचे दहा मॅच होते तर फुल मॅच म्हणतो हाफ असतील तर हाफ मॅच म्हणतो जर फॅमिलीमध्ये डोनर नसेल तर अनरिलेटेड म्हणजे जगात पण आपण शोधू शकतो रक् जसं रक्तपेढी आहेत आता स्टेमसेलचे पण पेढी आहेत तर त्याच्यात आपण जाऊन जा शोधू शकतो आणि तसं आपण डोनर घेऊ शकतो त्याबरोबर हा ह्या पूर्ण प्रक्रियेत असा प्रॉब्लेम आहे की जसं डोनर बाहेरचा असतो रिस्क पण वाढत जाते हे ट्रान्सप्लांटमध्ये रिस्क काय आहे की डोनरचे पेशी पेशंटवर हल्ला करू शकतात ज्याला जी व्ही एस डी म्हणतात तर हे ह्याचा प्रमाण वाढत जात। जातो जर फॅमिलीचा डोनर असेल तर पंधरा टक्के चान्सेस अटॅक होईल बाहेरचं असेल तर वीस तीस टक्के आणि अर्धा असेल तर चाळीस टक्के चान्स आहे की तो हल्ला करेल हल्ला केल्याने पेशंटच्या जीवाला धोका होऊ शकतो तसंच दुसरा प्रकार जो जरा साधा आहे सोपं आहे ज्याला ऑटोलोगस म्हणतात थोडेसे आजारामध्ये ते वापरता येतं ज्याच्यात मी तुम्हाला म्हटलं मायलोमा लिम्फोमा आणि तसंच संधिवातचे पण प्रकार आहेत ज्याला सिस्टमिक स्क्लेरोसिस म्हणतात एस म्हणतात मेंदूतले आजार आहेत ज्याला मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणतात जे आपण वापरू शकतो ज्याच्यात ही प्रक्रिया वाप वापरली जाऊ शकते तसंच टाईप वन डायबिटीस म्हणजे डायबिटीस एक प्रकारे अर्ली स्टेजमध्ये पहिल्या एक वर्षात आपण हे वापरू शकतो आम्ही एक दोन पेशंटमध्ये वापरले आणि त्यांचा खूप चांगला प्रतिसाद आलेला आहे आम्हाला तर एकंदरीत जसं आता ह्या स्लाईडमध्ये तुम्ही बघू शकता बिफोर ट्रान्सप्लांट एक किमोथेरपी दिली जाते लक्षात ठेवा की ह्या पूर्ण प्रक्रियेत किमोथेरपी दिली जाते त्याच्यामुळं केस जाणे जुलाब होणे तोंड येणे हे सगळं होतं पेशंट एक रूममध्ये राहतो जे रुबी हॉलमध्ये एक रूम आहे ज्याच्यात निर्जंतुक पाणी निर्जंतुक वायू आणि जेवण पण निर्जंतुक केलं जातं तशा रूममध्ये आम्ही पेशंटला एकवीस ते अठ्ठावीस दिवस ठेवतो आणि डे झिरो म्हणजे लोकांना ज्यांना युद्ध माहिती असतील जा जा हो ते ज्या ज्या डे झिरो म्हणजे ज्या दिवशी मुख्य अटॅक होतो त्याला डे झिरो म्हणतात तसं आमच्या ट्रान्सप्लांटमध्ये पण डे झिरो आहे ज्या दिवशी पेशंटला पेशी दिले जातात जे जा बाहेर ठेवलेले पेशी आहेत ते परत दिले त्याला डे झिरो म्हणतो त्याच्यानंतर नंतर अंदाजे दहा ते चौदा दिवसांनी रिकव्हरी होते तर आता तुम्ही हे दोन्ही बाजू बघू शकता जे दिसते स्लाईड तुम्हाला जे ज्याच्यात पेशंटच स्वतःचा डोनर आहे त्याला ऑटोलॉगस म्हणतात आणि दुसरा जो डोनर आहे जसं दाखवलं गेले कुठला दुसरा डोनर असू शकतो किंवा मूळ पेशी दुसरे सोर्सेस असू शकतात कॉड ब्लड नाळ आम्ही भारतात नंबर दोन आहोत ज्यांनी नाळ वापरलेले आणि तसंच मी तुम्हाला जसं म्हटलं दुसऱ्यांचे मूळ पेशी पण घेऊ शकतो okay. बर, ओके आणि याचबरोबर ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट म्हणजे काय असतं ऑटोलॉगस म्हणजे उदाहरण मी पेशंट आहे तर माझेच पेशी बाहेर काढले जाणार त्याला प्रिझर्व्ह करणार मला किमोथेरपी दिली जाणार आणि परत पेशी बसवले जाणार आता ऑटोलॉगस कधी दिलं जातं जेव्हा माझं मला जर आजार असेल जो किमोथेरपीला रिस्पॉन्ड करेल एक एक किमोथेरपी ज्याची ज्याचा मेन साईड इफेक्ट आहे की माझं बोनमॅरोच नष्ट होऊन जाईल तर तशा परिस्थितीत किमोथेरपी देण्याअगोदर माझे पेशी बाहेर ठेवले जातात आणि परत किमो दिली जाते म्हणजे माझा पूर्ण बोनमॅरो जो तो नष्ट होईल आणि मग सेल्स बसवले जातात म्हणजे वाईट पेशी जेवढे मेजॉरिटी ते मारून मारले जातात त्यामुळे बरेचसे आजार कमी होऊ शकतात ओके आणि मग या ट्रान्सप्लांटची लक्षणं नेमकी कोणती आहेत आ, आता ल जे का ज्या ज्या कारणासाठी करतो ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहेत म्हणजे मायलोमा लिम्फोमा न्यूरोब्लास्टोमो म्हणणे ओवेरिन कॅन्सर आहे सांधिवादचे प्रकार म्हणलो सिस्टमिक सिस्टमिस्क्लोरोसिस मल्टिपल स्क्लोरोसिस हे सगळे आहेत ऑटोलॉगसमध्ये साईड इफेक्ट कमी होतात एल ॲलोजेनिकमध्ये खूप जास्त मी तुम्हाला पंधरा टक्के पस्तीस टक्के वगैरे म्हणालो इथे एक टक्के लोकांना धोका होऊ शकतो जीवाचा धोका होऊ शकतो लेस दॅन वन पर्सेंट आणि हे महत्वाचं आहे की म्हणून ऑटोलॉगस सेफ असतं पण सगळ्याच आजारांसाठी करता येत नाही थोड्याशा आजारांसाठी आपण करू शकतो ओके आणि मग टाईप वन मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ऑटोलॉगस प्रत्यारोपण होऊ शकतं का बिलकुल होऊ शकतं जर त्यांची एक व्या एक सी पेप्टाईड नावाची टेस्ट असते जर तुमच्या डाय डायबेटोलॉजिस्टने केलं असेल सी पेप्टाइडची व्हॅल्यू एकच्या पुढे असेल तर आपण प्रयत्न करून ह्या मुलाला बरं पण करू शकतो आमचा जो पेशंट आहे अंदाजे पाच वर्ष झाले तो आता विदाऊट इन्सुलिन विदाउट एनिथिंग म्हणजे शुगर सगळे त्याचे नॉर्मल राहतात ओके okay. आणि सिस्टमिक स्केलोरसिस आणि मल्टिपल स्केलोरसिस ऑटोलॉगसचा फायदा म्हणजे संधीवत्ताचा नेमका काय होतो मल्टिपल स्कलोरोसिस एक प्रकारचा आजार आहे जे मेंदूचा आजार आहे आणि सिस्टमिक स्लोरोसिस पूर्ण शरीरामध्ये असतो नाव नाव सेम सेम दिसतात पण वेगळे आजार आहेत तर मल्टिपल स्लोरोसिसमध्ये अर्धा म्हणजे अर्धा झटकेसारखे झटक्यासारखे स्ट्रोक सारखे गोष्टी होऊ शकतात जर प्रत्येक म्हणजे दोन तीन टप्प्याचे औषध उपचार झाले असतील परत परत येत असेल रिलॅप्सिंग म्हणतो त्याला तर त्याच्यात आपण ऑटोलॉगस करू शकतो म्हणजे पेशंटचे पेशी बाहेर काढून ठेवू शकतो त्याच्यानंतर एक किमोथेरपी देऊन त्याचे जे मूळ पेशी आहेत जे हल्ला करतात त्याच्यावर त्याच्यावर हल्ला आपण त्यांना मारून संपवू शकतो आणि ते पेशी परत बसू शकतो ज्यांनी अंदाजे सत्तर ते ऐंशी टक्के लोकांचं आजार कंट्रोलमध्ये येऊ शकतं अन्न नलिकेला त्रास होणे आतडीला त्रास होणे सांध्यांना त्रास होणे हे सगळं सुरुवात होते ते होण्या अगोदर जर हे केलं ती प्रक्रियेने तर ह्या सगळ्या आजारामध्ये हो हे सांधिवादसारखे आहेत म्हणजे पेशंटचे स्वतःचे पेशीज हल्ला करत असतात तर आपण त्या पेशींना जर कंट्रोलमध्ये आणलं तर ते आजार कंट्रोलमध्ये येऊ शकतात आता या एलोजेनिक प्रत्यारोपणाची लक्षणं काय आहेत ॲलोजेनिकमध्ये आपण मुख्य मी तुम्हाला जसं म्हटलं आम्ही नॉर्मली करतो लुकिमियाचे पेशंट जे आहेत जे जे रिलॅप्स झाले त्यांना भरपूर किमोथेरपी सुद्धा आजार परत परत येतो आहे त्यांच्यात करतो अॅक्युट मायलर्ड लुकिमिया ॲक्युट लिम्फॉईड लुकिमिया साय सी एम एल म्हणून क्रॉनिक मायलड लुकिमिया ज्यांच्यात कुठलीही औषधं काम करत नाहीत तशा लोकांमध्ये आम्ही करतो मुख्यतः थॅलेसिमिया था था, मेजर जो कॅन्सर नाही आहे पण भारतात नवम नंबर वन आजार ज्याच्यासाठी हे केलं जातं ते थॅलेसिमिया मेजर आहे त्याबरोबर एप्लास्टिक अनिमिया मायलोडिस्प्लास्टिक सिंड्रोम म्हणून जो प्री कॅन्सरच आहे म्हणजे कॅन्सर होण्याचे अगोदरच आहे कॅन्सर होण्याचे अगोदरच आपण केलं तर कॅन्सरमध्ये कन्व्हर्ट होणार नाही तर हे असे ह्या आजारांसाठी आपण करत असतो ओके okay. आणि हे प्रत्यारोपणाने थॅलेसेमिया आणि सिकल हा पूर्णपणे बरा होऊ शकतो का बिलकुल सिकल थॅलेसेमिया आणि लुकिमिया अंदाजे सत्तर ते ऐंशी टक्के लोकांमध्ये बरा होऊ शकतो थॅलेसिमियामध्ये तीन गट असतात तुमच्या शरीरामध्ये लोह किती साठलेले त्याच्यावर आहे जास्त साठलं असेल तर कमी लोक बरे होतात आणि कमी साठलं असेल तर जास्त लोक बरे होतात ओके okay. आणि सेल थेरपी म्हणजे नेमकं काय का असतं का टी सेल थेरपी नावाची एक नवीन थेरपी ये मीन येत आली आहे जे गेल्या एक दहा वर्षापासून लोक रिसर्च करत आलेत गेल्या तीन तीन चार वर्षात उपलब्ध व्हायला लागलेत ह्या ह्या स्लाईडमध्ये तुम्ही बघू शकता ए एल एल नावाच्या लुकिमेमध्ये डिफ्यूज लार्ज बी सेल न ना, लिम्फोमा नावाच्या लिम्फोमामध्ये हे वापरलं जातं आहे हे किमरे किमाराया आणि यस कार्टा नावाचे दोन अमेरिकेत उपलब्ध आहेत भारतात आपले आय आय टी मुंबई आय आय टी पवाईने एक बनवलेलं आहे जे टाटा मेमोरियल हॉस्पिटल थ्रू ते त्यांनी रिसर्च केलं त्याचा एक भागचं एक फेज टू क्लिनिकल ट्रायल आपल्याकडे रुबिअलला पण येणार आहे तर ते ह्या ट्रायलमध्ये काय होणारे पेशंटचेच पेशी घेऊन तिला आपण ट्रेनिंग देणार की वाईट पेशीवर हल्ला करण्यासाठी तर त्याचा बेस्ट पार्ट काय आहे की तुम्हाला बाहेरनं कोण डोनर नाही लागणार स्वतःचेच पेशी घेऊन लुकिम्याच्या पेशंटला आजपर्यंत स्वतःची पेशी कधी वापरता यायचं नाही तर आपण आता वापरू शकतो कारण आपण स्पेसिफिक ट्रेनिंग देणार की बाबा वाईट पेशीला जाऊन मार तर त्यामुळे काय होईल की ॲट लीस्ट हे पेशंट ज्यांची सर्वायवल म्हणजे भरपूर वेळा रिलॅक्स जर झालं तर पेशंट दोन ते तीन महिने जगायचा पण हे कार्टिसेल केल्यामुळे कदाचित तो दोन तीन चार वर्ष जगू शकतो आम्हाला टाईम देणार पुढचं ट्रान्सप्लांट करण्यासाठी तर डॉक्टर विजय रमणन यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहील इथे एक छोट असा ब्रेक घेऊया लगेच परत येऊया ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हेमोटॉलॉजीचे एबीसीडी या विषयावर आपण चर्चा करत होतो डॉक्टर विजय रमणन यांच्यासोबत पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात तर सर कार्ट आणि बायस्पेसिफिक सेल थेरपी मध्ये नेमका या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे मुख्य म्हणजे कार्टी साठी पेशंटचे पेशी लागतात म्हणजे उदाहरण देतो तुम्हाला आता ट्रान्सप्लांट बद्दल आपण बोललो पर ट्रान्सप्लांट करण्यासाठी प्रत्येक किलोसाठी पन्नास किलोचा माणूस असेल तर प्रत्येक किलो साठी तीस कोटी पेशी काढावं लागतात मूळ पेशी तर पन्नास किलोच्या माणसासाठी अंदाजे पंधराशे कोटी काढावं लागतात सेल्स पेशंटच्या त्या आम्ही काढत आलो खूप वर्षापासून पण कारटी सेल्समध्ये चार तीन ते चार पटीन जास्त काढावं लागतात म्हणजे पन्नास किलोच्या माणसासाठी सहा हजार कोटी पेशी आपल्याला काढावं लागतील पण बाय मध्ये ते आपण डायरेक्टली लॅबमध्येच बनवतो म्हणजे आपल्याला ऑफ द शेल्फ जसं आपण कुरोसिनची गोळी घेतो तसं आपल्याला बाय स्पेसिफिक घेता येईल आजचा प्रॉब्लेम काय की आज का जर आपण एक पेशंट ठरवलं त्याला कार्टी सेल्स करायचं त्याचे सेल्स काढावं लागतात लॅबला पाठवावं लागतं त्या लॅबला पण एकच माणसाचं काम करता येत यायचं ये कारण इन्फेक्शन नको व्हायला त्या सेल्सना आणि सेल्स मरू नये आणि दुसऱ्याच काहीतरी व्हायरस नको घुसायला त्याच्यात म्हणून हे सगळ्यामध्ये वेळ खूप जायचा आणि त्याच्यात ते रिझल्टस पण खराब इतके चांगले यायचे नाही तर बायस्पेसिफिक्सचा प्रॉ असा फायदा आहे की आपण एकच वेळेला पन्नास पेशंटला ट्रीटमेंट देऊ शकतो फॅक्टरीमध्ये तयार झाल्यासारखे बायस्पेसिफिक्स आहेत आज कार टी मध्ये आपण एकच अँटीजन म्हणजे प्रोटीन असतो वाईट पेशीवरचा प्रोटीन त्याच्यावर हल्ला करू शकतो मध्ये काय होतं ह्या प्रोटीनवर पण चिकटतात ते आणि आपले मूळ पेशीला म्हणजे आपले टी सेल टी लिम्फोसाईट नावाचे आपले डिफेन्स सेल्स आहेत त्याला पण चिकटतात म्हणून त्याला स्पेसिफिक म्हणतात बाई म्हणजे दोन 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 ठिकाणी जॉईन होतं आपल्या आपले जे सोल्जर आहेत त्याला पण कळतं की बाबा हे वाईट आहे ते डायरेक्टली अटॅक करतात त्याचा तो, तो एक फायदा आहे सेकंड म्हणजे आपण एकच वेळेला भरपूर लोकांना ट्रीटमेंट देऊ शकतो okay. आणि कदाचित खर्च कमी होईल कारटस आज तुम्हाला उदाहरण देतो अमेरिकेत साडेचार ते पाच कोटी लागतात आणि इस्रेलला गेले तर एक दीड कोटी आणि आम्ही अपेक्षा करतो की भारतात अंदाज तीस लाखात okay. येईल बाईस्पेसिफिक जर भारतात येऊ शकले आपली कंपनी बनवू शकले कदाचित दहा लाखात आपल्याला ते बाईस्पेसिफिक मिळू शकेल ओके आणि मग या ट्रीटमेंटद्वारे नेमके कोणते कोणते आजार बरे होऊ शकतात सध्या लुकिमेमध्ये ए एल एल म्हणून एक्यूट लिम्फॅटिक लुकिमे म्हणून आजार आहे आणि लिम्फोममध्ये डी एल बी सी एल डिफ्यूज लाज बी सी एल लिम्फो म्हणून ज्यांना भरपूर किमोज लागले त्यांच्यात हे आता सध्या वापरत आहे पण मुख्य असं आहे की हे जर आलं कदाचित पुढच्या दहा वर्षात असं होईल की आपल्याला कदाचित किमोथेरपी द्यायची गरजच पडणार नाही जर खूप सिस्टममध्ये आलं खूप स्वस्त पडलं तर कदाचित विताऊट साइड इफेक्ट्स ऑफ किमो आपण हे सगळं करू शकू ओके okay. आणि मग हे ब्लड कॅन्सर मध्ये नेमका आणि कीटकनाशकांची भूमिका एकंदरीत आपल्याकडे जीन्स आहेत जे आपल्या नाही आई वडिलांनी आपल्याला दिलेत ते आपण चेंज नाही करू शकत एन्व्हायरमेंटमध्ये आपण चेंजेस करू शकतो एन्व्हायरमेंट म्हणजे आपलं जेवण आणि जीवन जीवनशैली जीवन ज्याच्यात जी झोप आपण जसं काम करतो आपण किती टेन्शन घेतो आपण किती ब्लू लाईट बघतो आपण किती इंस्टाग्राम बघतो त्याच्यावर सगळं आपण कंट्रोल करू शकतो तर मध्ये मुख्य म्हणजे मला असं सगळ्यांना सांगायचं वाटतं की ई डब्ल्यू जी एन्व्हायरमेंटल वर्किंग ग्रुप म्हणून आहे अमेरिकन एन जी ओ ई डब्ल्यू जी डॉट ओ आर जी टाईप करा त्यांच्या साईटवर जावा लेडीजनी सगळे तिथे तुम्ही जाऊन लिपस्टिक ओटली चांगली हे सगळं सगळं बघू शकता ज्याच्यात कीटकनाशक सर्वात कमी ती ती okay. ते सगळं तिथे लिहिलेलं आहे त्याच्यातला डाएटचा चार्ट इथे मी दाखवतोय तर त्याच्यात तुम्ही एक लिस्ट आहे त्याला डर्टी डझन म्हणतात डर्टी डझनची लिस्ट बघा त्याच्यात स्ट्रॉबेरी आहे नंबर तीनवर नंबर चारवर ॲपल आहे आजपर्यंत लहानपणीपासून मला शिकवलं गेलं होतं आणि ॲप ॲन ॲपल ए डे किफ द डॉक्टर वे मला असं वाटतं जास्त ॲपल खाल्लं तर तुम्हाला उलट कॅन्सर होऊ शकतो कारण त्याच्यावर कीटकनाशक जास्त मारलेले असतात स्ट्रॉबेरीचे कुठल्याही फार्मला महाबळेश्वरला जाऊन विचारा त्यांना कीटकनाशक किती मारावं लागतं दिवसाड मारावं लागतं नाही तर स्ट्रॉबेरी येणारच नाही तर एकंदरीत समजून घ्या की आपण जे जे खातो आहे आता ते बटाटा पण आहे द्राक्ष पण आहेत तर द्राक्षनं तर सगळ्यांना माहिती आहे थिनरमध्ये बुडवलं जातं त्याच्यामुळे बरेचसे गोष्टी घडतात तर हे डर्टी डझनचं लिस्ट तुम्ही तुमच्या किचनमध्ये चिटकून ठेवा हे सगळ्या गोष्टी कमीत कमी खावा आणि क्लीन फिफ्टीनमध्ये कांदा हे सगळ्या गोष्टी आहेत जे तुम्ही खाऊ शकता जास्त तुम्ही त्याचं सेवन करा आणि डर्टी डझनचं से सेवन कमीत कमी करा म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कीटकनाशक कमी जाईल कीटकनाशक कमी गेले तुमचे मूळ पेशी विकृत होणार नाही विकृत नाही झालं तर कॅन्सर होणार नाही मग कॅन्सर न होण्यासाठी नेमकं खायचं काय सर्वात चांगलं जेवण म्हणजे जो तुम्ही केलेलं नाही म्हणजे फास्टिंग करावं उपवास करावं आता मी मी आणि माझ्या एन जी ओनी एन जी ओसाठी काम करताना मी पुण्यातच वेल्हे नावाचा तालुका आहे तिथे मी जरा लोकांना विचारायला जे जे जास्त दिवस जगले म्हणजे मला एकशे तेरा वर्षाच्या आजीबद्दल माहिती मिळाली एकशे तीन वर्षाच्या आजोबाबद्दल तर मला एक तिथे समजलं की ते कडधान्य दिवसातनं दोन वेळा खायचे कदाचित तुम्हाला माहिती नसेल शिवाजी महाराज कदाचित माझ्याकडे एकच उल्लेख आहे पण दिवसातनं एकदाच जेवायचे सातूची कचोरी खायचे सातू सातूू आपण सत्तू म्हणतो सातू म्हणतो चनेदाची असते आता कोणाला महा महाराष्ट्रामध्ये त्याचा उल्लेख केला की सगळ्यांना नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नसेल सातू काय तर आ, तुम्ही बिहार आणि युपी तर, ला गेले तर ते अजूनही वापरतात सातू तर आपण जर त्या शैलीला आलो कमी जेवलो आपल्या शरीरामध्ये कमी कीटकनाशक जाणार आपण जास्त दिवस जगणार <laughs> आणि आपण जगात दुसरं काय करतात ते न बघता आपण काय करू शकतो ते जर बघितलं तर आपलं जीवन अजून चांगलं राहील तसंच आताच्या स्लाईडवर तुम्ही बघताय ते राऊंडअप नावाचं मी सगळ्या शेतकरी बंधूंना सांगेन की तू मला माहिती आहे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के लोकांनी राऊंडअप मारलेले शेतात आणि एक लक्षात ठेवा एकदा राउंडअप मारलं तर सात वर्ष तुमच्या शेतात राहणार आहे हा राऊंडअप तुम्हाला परत येऊन रिटर्न गिफ्ट देऊन जाणार आहे कारण मी जे बघतो आहे माझ्या माझ्या डोळ्यासमोरच दोन दोन जनरेशन गेलेत कॅन्सरनी आणि राऊंडअप मारल्यामुळे राऊंडअप सोयाबीनवर मारतात आता प्रत्येक गोष्ट तनं आहे म्हणजे साप येऊ नये गवत उगू नये हे सगळ्यासाठी मारलं जातं हे मारल्यामुळे आपल्या शरीरामध्ये साठतं आणि अमेरिकेत एक एक केसमध्ये बघा तिथे लिहिले अठ्ठावीसशे कोटीचं दंड बसला त्या कंपनीला मॉन्सेंटो नावाच्या <laughs> तर एकंदरीत हे सगळं आपण टाळू शकलो तर उत्तम राहील <laughs> नक्कीच तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद <laughs> तर हिमेलॉजी हिमेटॉलॉजीचे से बी सी डी या विषयावर डॉक्टर विजय रमणन यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे तुम्हाला अधिक माहिती काही हवी असेल तर सर्व कॉन्टॅक्ट नंबर वेबसाईट सर्व काही तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा सी चोवीस तास छत्रपतींचा विचार म्हणजे